कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते आणि ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन मंगळवारी होता. त्यानिमित्त रयतचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोल्हापूर येथे डॉक्टर एन डी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज ताई पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.